आ, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो <coughs> <coughs> मला असं वाटतंय की आजच्या ह्या लाईव्ह स्ट्रीममध्ये आपण काही महत्वाच्या गोष्टी सुरुवातीला डिस्कस करणार आहोत आपण तत्पूर्वी जास्तीत जास्त विद्यार्थी ज्यांना आपण आत्ता इन्व्हाइट करणार आहोत ते सगळे येईपर्यंत मी एक वाट बघतोय आणि एक साधारण दोन ते तीन मिनिटांमध्ये आपण आजच्या ह्या लाईव्ह स्ट्रीमला सुरुवात करणार आहोत आजच्या या लेक्चरला सुरुवात करणार आहोत सर्वप्रथम गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती uh, आहे की सध्या uh, नेमकं जी काही कारण आहेत uh, कोरोनाची त्यामुळं आपण uh, वाढता औरंगाबाद आणि महाराष्ट्रामधला प्रादुर्भाव लक्षात घेता काही समस्या उद्भवता आहेत आणि त्यामुळे ऑफलाईन लेक्चर कंडक्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर समस्या आहेत आणि क्लासरूम लेक्चर्स त्यामुळे आपण थोडीशी बाजूला ठेवली आहेत ओके okay. गुड मॉर्निंग वैभव एक आहे टफ कॉमेडी ओके okay. ना <laughs> नाव थोडंसं फनी आहे ठीक आहे चालेल काही हरकत नाही गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू वन्स अगेन एक आपण पाच ते दहा मिनिटं पाच मिनिटं जास्तीत जास्त वाट बघूया आणि जास्तीत जास्त विद्यार्थी जॉईन होण्याची वाट बघतोय मी एकदा सगळे आपले जे बॅच चे विद्यार्थी आहेत ते एकदा जॉईन झाले की मग आपण आजच्या ह्या सेशनला स्टार्ट करूया आपल्या या लाईव्ह नेमकं म्हणजे आजच्या ह्या लेक्चरचं सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट काय आहे ते सगळ्यात पहिल्यांदा सांगतो सगळ्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदा मी गुड मॉर्निंग लिहितो इथे सगळ्यांना ओके okay. तर विद्यार्थी मित्रांनो मागच्या काही दिवसांपासून मराठवाड्यामध्ये आणि खास करून औरंगाबाद मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे आणि या वाढत्या प्रादुर्भावाला तोंड देण्यासाठी म्हणून प्रशासनानं वेगवेगळ्या प्रकारची उद्दिष्टं वेगवेगळ्या प्रकारची ध्येय धोरणं राबवायचं ठरवलेलं आहे आणि ह्या ध्येय धोरणांमुळे थोडासा आपल्यावर एक प्रकारचा ताण तणाव आलेला आहे आणि आपण आत्तापर्यंत रेग्युलर बेसिसवर क्लासरूम लेक्चर्स घेतलेली आहेत ले ले। पण आता ह्या बदलत्या परिस्थितीमध्ये आणि आम्हाला जे दिले गेलेले निर्देश आहेत त्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर तत्वत आम्ही असं ठरवलं आहे की या आणि पुढच्या आठवड्यामध्ये पूर्ण प्रशासनाचे नियम आणि अटी पुढे येईपर्यंत आपली जी लेक्चर्स आहेत ती पूर्णतः ऑनलाईन कंडक्ट केली जातील आज मी मुद्दाम एक पब्लिक प्लॅटफॉर्म निवडलेला आहे त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण ते म्हणजे आजच्या या पब्लिक प्लॅटफॉर्ममध्ये आपल्याला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत कनेक्ट होता येईल आणि माझा जो मेसेज आहे तो मला सगळ्यांसोबत पोहोचवता येईल इथून पुढे आपली जी बॅचची लेक्चर्स होणार आहेत तीही आपल्या एनलाईट एज्युकेशनच्या ऍप्लिकेशन आणि वेबसाईटवर तुम्हाला सगळ्यांना वेबसाईट आणि ऍप्लिकेशन प्लेस्टोरवर डाउनलोड करायला मिळून जाईल आजच घरी गेल्यानंतर ते डाउनलोड आजच तुम्ही घरच्या घरी बसल्या बसल्या हे ॲप्लिकेशन आणि आपलं जे वेबसाईट आहे तिला एकदा व्हिजिट करायचं आहे आणि यात महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्णतः ऍप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर ऑफिस स्टाफ जो आपला आहे त्यांना तुमचे लॉग इन क्रिडेन्शियल्स फॉरवर्ड करायचे जेणेकरून तुम्हाला विविध आपले जे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना आपण ॲक्सेस देऊ शकू इथून पुढे प्रिलम्स मेन्स या सगळ्या गोष्टींचा आपण डिटेल अभ्यास आप करणार आहोत ऑनलाईन लेक्चर्स थ्रू मला असं वाटतं की सद्यस्थितीमध्ये ऑनलाईन लेक्चर्स हाच एक एकमेव पर्याय आपल्यासमोर आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या विद्यार्थ्यांनी याचा जरूर लाभ घ्यावा आपण सुरुवातीला जे काही आपले राहिलेले टॉपिक्स आहेत किंवा फॉर एक्झाम्पल आपला भूगोलाचा विषय हा आपल्या क्लासरूममध्ये चालू होता पण आता सद्यस्थितीला भूगोलाचे एक दोन तीन जे माझे टॉपिक राहिले आहेत ते सुरुवातीला मी घेणार आहे आणि त्यानंतर अर्थशास्त्र हा विषय आपण सुरू करणार आहोत त्यामुळे आज एक थोडक्या प्रमाणामध्ये एक भूगोलाला आपण सुरुवात करूया आणि त्यानंतर हळूहळू त्याच्यामध्ये नेमकं कशाप्रकारे आपला अभ्यास करता येईल ते बघू आपला जो जनरल ज्योग्रफीचा पार्ट आहे तो आधीच सगळ्या विद्यार्थ्यांसाठी परत एकदा सूचना देतोय की आपला जनरल ज्योग्रफीचा म्हणजे सामान्य भूगोलाचा जो पार्ट आहे तो या आधीच अभ्यास करून झालेला आहे भारताचा आणि महाराष्ट्राच्या भूगोलाचे काही तत्वत माहिती तुमच्यापर्यंत विविध लेक्चर्स मार्फत येऊन पोहोचलेली आहे पण मी सांगितलं होतं की भूवैज्ञानिक कालदर्शिका किंवा भूवैज्ञानिक भारताची जी विभागणी आहे आणि त्याच्यासोबतच इतर काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी क्लासमध्ये घेणार आहे पण आता त्या आपण लाईव्ह लेक्चरच्या मार्फत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा मला असं वाटतं की आ, एक ॲडिशनल लेक्चर मी असं घेण्याचा विचारत आहे की आपण ही आत्ता जी झालेली जी पूर्वपरीक्षा आहे त्या पूर्वपरीक्षेच्या पेपरचं डिटेल विश्लेषण मला असं वाटतं येणाऱ्या दोन दिवसात घ्यावं अशी माझी इच्छा आहे जर तुमच्या सगळ्यांचा त्या गोष्टीला होकार असेल तर मग आपण ते जे लाईफ स्ट्रीम आहे ते उद्या आणि परवा अशा दोन दिवसांमध्ये शेड्यूल करूया आणि ते सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी से असेल आणि तुम्हाला याच्यामध्ये सहभागी होता येईल आणि याच्यामधून आपण ह्या वर्षीचे जे पेपर्स आहेत त्याच्यामध्ये मग सी सॅटचा पेपर असेल किंवा त्याच्यासोबत जनरल स्टडीजचा पेपर असेल तर मला असं वाटतं की हे दोन पेपर्स आपण डिटेलमध्ये डिस्कस करावे सगळ्यात पहिल्यांदा आणि त्यानंतर मग आपले लेक्चर जे काही राहिलेले आहेत त्याच्याकडे जावं तर मला तुम्ही तुम्ही होकार म्हणजे सगळ्यांचा ह्याला होकार आहे का असं कळवा याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लाईव्ह चॅटमध्ये काही तुमचे मेसेज टाकू शकता आणि जर तुमची होकार असेल तर मग पुढचे चार दिवस आपण प्रामुख्यानं हा प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर सगळ्यात पहिल्यांदा डिस्कस करू आणि मग त्यानंतर आपला जो भूगोलाचा राहिलेला अभ्यास आहे तो डिस्कस करू तर जर सगळ्यांची इच्छा असेल सगळ्यांचा जर होकार असेल तर मला असं उद्या परवा हे दोन दिवस मी जनरल स्टडीजचं डिस्कशन घेईल आणि त्यानंतर त्यानंतरच्या दोन दिवसांनी आपण सॅटचं डिस्कशन घेऊ तर काय वाटतंय सगळ्यांना ओके वैभवचा मला मेसेज आला इथे ओके चालेल म्हणतोय तो हो सर अजून ओके okay, चला म्हणजे मॅक्सिमम जे काही तीन चार कमेंट्स आल्यात त्याच्यामध्ये मला असं दिसतंय की सगळ्यांना असं वाटतं की नाही आपण जर प्रीव्हीसिअर क्वेश्चन म्हणजेच हा जो आत्ता झालेला पेपर आहे आणि मला असं वाटतं खास करून विद्यार्थ्यांना सी सॅटच्या पेपरमध्ये फार जास्त समस्या जाणवलेल्या आहेत त्यामुळे मला असं वाटतंय की या गोष्टींचा देखील आपण अभ्यास करू आणि त्या दृष्टिकोनातून देखील प्रयत्न करू ठीक आहे आजचं हे पर पर जे लेक्चर आहे ते आपण एक साधारण टेस्टिंग पर्पजसाठी खास करून सुरू केलेलं आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भूगोलाचं काही महत्वाच्या गोष्टी आज मी सांगणार आहे आणि ह्या भूगोलाच्या गोष्टींनंतर मग आपण पुढच्या घटकांचा अभ्यास करूया जसं की तुम्हाला माहिती आहे की आपला सामान्य भूगोलाचा तर परत एकदा विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचा होकार आलेला आहे तर ह्या दृष्टिकोनातून एक महत्वाची गोष्ट सांगतोय ज्या परीक्षा झालेल्या आहेत आत्ता नुकत्याच म्हणजेच साधारणपणे मागच्या महिन्यामध्ये झालेली जी राज्यसेवा पूर्वपरीक्षा आहे तिचा पेपर सगळ्यात पहिल्यांदा आपण जनरल स्टडीजचा पेपर डिस्कशनला घेणार आहोत त्यानंतर मुख्य परीक्षे पूर्वपरीक्षेच्या सी सॅटचा पेपर आपण डिस्कशनला घेणार आहोत तीन दिवसाचा हा प्लॅन ऑफ ॲक्शन असेल आणि त्यानंतर मग आपण मोठ्या प्रमाणात आपला जो भूगोलाचा पार्ट आहे तो सुरू करणार आहोत लक्षात घ्या हे सर्व जे आहे हे मी युट्यूब लाईव्हवरच कंडक्ट करेल पहिल्यांदा आणि त्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशन आणि आपलं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर एनलाईट एज्युकेशनचं ठीक आहे ते डाउनलोड केल्यानंतर मी तुम्हाला तिथे आपली जी भूगोलाची लेक्चर्स आहे ती सुरू करेन आजच तुम्ही डाउनलोड करून घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला एनरोलमेंट आय डी वगैरे दिली जातील क्लासमार्फत तुम्ही क्लासमध्ये फोन करून तुमच्या युजर आयडी आणि पासवर्ड किंवा तुमच्या मेसेज थ्रू व्हॉट्सअपला मेसेज करून आपल्या ॲडमिनला तुम्ही सेंड करू शकता आणि हे युजर आयडी पासवर्ड एकदा आमच्यापर्यंत आले की तुम्हाला विविध प्रकारे ॲक्सेस कोर्सेससाठी दिला जाईल तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया भारताचा भूगोल भारताच्या भूगोला संदर्भामध्ये सगळ्यात पहिल्यांदा इयर क्वेश्चन पेपर्स कसे विचारले गेले आताच नुकती झालेली परीक्षा त्या दृष्टिकोनातून भारताचा भूगोल कसा अभ्यासला जाणं अपेक्षित आहे आणि येणारी जी पी एस एस टी आहे त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून देखील आपण कशा प्रकारे अभ्यास करणं गरजेचं आहे या सगळ्यांवर आज आपण चर्चा करणार आहोत आणि भूगोलाच्या विषयाला देखील आपण काय करणार आहोत सुरुवात करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला एक सांगायचं आहे म्हणजे भारताचा भूगोल अभ्यासात असताना सगळ्यात पहिल्यांदा आतापर्यंत सामान्य भूगोलाचा जो भाग मी तुम्हाला क्लासमध्ये घेतलेला आहे तो सगळा तुम्ही एकदा रिवाईज करणं गरजेचं आहे ह्याच्यामध्ये जर तुम्हाला आठवत असेल तर आपण अवकाश भूगोलापासून सुरुवात केली होती आणि अवकाश भूगोलाच्या सोबतच विविध प्रकारच्या संकल्पनांचा देखील आपण अभ्यास केला होता आणि ह्या संकल्पनांच्या अभ्यासा मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगितलं होतं की आपल्याला प्रादेशिक भूगोलाचा अभ्यास करायचा आहे आणि प्रादेशिक भूगोलाच्या अभ्यासादरम्यान आपण जगाचा भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या सामान्य भूगोलावर तुमची पकड आल्याशिवाय तुम्हाला भारताचा भूगोल हा लक्षामध्ये येणार नाहीये त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आज घरी गेल्यानंतर जर वाचायचं असेल तर भुरुप निर्माण शास्त्रावर तुम्ही फोकस करा भूरूप निर्माण शास्त्र म्हणजे नेमकं काय त्यानंतर दुसरा सगळ्यात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे हवामान शास्त्र आता याच्यामध्ये देखील कुठले घटक बघायचे आहेत ते सांगतोय ह्याच्यामध्ये <laughs> भूरूप निर्माण शास्त्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदाच घरी गेल्यानंतर तुम्ही आपण ज्या भूवैज्ञानिक सिद्धांतांचा अभ्यास केला आहे भूखंड वहनाचा सिद्धांत असेल त्याच्यासोबतच इतर काही महत्वाचे सिद्धांत जे आपण बघितले होते सी फ्लोअर स्प्रेडिंग म्हणजे सागरतळ विस्ताराचा सिद्धांत असे वेगवेगळे जे त्यानंतर प्लेट टेक्टॉनिक थेअरी ह्या वेगवेगळ्या सिद्धांताचा जो आपण अभ्यास केला होता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ते सिद्धांत रिवाईज करायचे निर्माण शास्त्रामधून त्यानंतर हवामान शास्त्रामध्ये जर तुम्हाला आठवत असेल तर मी वाऱ्यांचं वर्गीकरण तुम्हाला दिलेलं होतं वाऱ्यांच्या वर्गीकरणामध्ये आपण विविध प्रकारचे वारे कसे तयार होतात ताऱ्यांची वाऱ्या वारे, सॉरी वाऱ्यांची तयार होण्याची प्रक्रिया कशी आहे दाबपट्टे दाबपट्ट्यांचं सरकणं आणि त्यामुळे तयार होणारे प्रादेशिक वारे या सगळ्यांचा एकत्रित अभ्यास मी तुम्हाला दिला होता तो परत एकदा तुम्हाला बघणं गरजेचं आहे त्यानंतर तिसरं ते म्हणजे सागरी प्रवाह हे आपण कुठे बघितले होते महासागर विज्ञानामध्ये आणि चौथा घटक जो मी तुम्हाला सांगितला होता तो म्हणजे जैव भूगोलाचा त्याच्यामध्ये आपण मृदांचा अभ्यास करून झालेला आहे ह्याच्यामध्ये मृदांचे प्रकार मृदा निर्मिती प्रक्रिया हे असे विविध घटक आतापर्यंत आपण सामान्य भूगोलामध्ये अभ्यासले आहेत आणि हे सगळे घटक तुम्ही रिवाईज करणं गरजेचं आहे जर आपल्याला भारताच्या भूगोलाचा अभ्यास करायचा असेल तर भारताच्या भूगोलाच्या अभ्यासाच्या पूर्वी या सगळ्या गोष्टी तुम्ही मला येणं अपेक्षित आहे वाचून पूर्णतः आता आज नेमकं भारताचा भूगोल अभ्यासायचा म्हणजे नेमकं काय प्रादेशिक भूगोल अभ्यासाच असताना सगळ्यात पहिली गोष्ट केली जाते ती म्हणजे ज्या प्रदेशाचा आपल्याला भूगोल अभ्यासायचा आहे त्याचा आपल्याला स्थान आणि विस्तार सगळ्यात पहिल्यांदा माहिती करून घ्यावा लागतो काय करावं लागतं जर आपल्याला भारताचा किंवा कुठल्याही प्रदेशाचा भूगोल अभ्यासायचा आहे मला महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासायचा आहे मला जगाचा भूगोल अभ्यासायचा आहे मला भारताचा भूगोल अभ्यासायचा आहे तर मला त्याचा स्थान आणि त्याचा विस्तार निश्चित करणं आवश्यक आहे आता स्थान अभ्यासायचं म्हणजे नेमकं काय करायचं स्थान अभ्यासायचं म्हणजे एखाद्या प्रदेशाचं ठिकाण पृथ्वीवर नेमकं कुठे आहे फॉर एक्झाम्पल पहिला प्रकार ठिकाण अभ्यासण्याचा नेमकं ते कोणत्या गोलार्धामध्ये आहे फॉर एक्झाम्पल जर भारताचा आपण विचार केला तर पूर्णतः उत्तर गोलार्धामध्ये आणि पूर्णत पूर्व गोलार्धामध्ये असलेला देश म्हणून भारताची ओळख आहे भारताला उपखंड असं म्हटलं जातं का म्हटलं तर खंड आणि उपखंडामध्ये नेमका फरक काय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्यानंतर आपण एक सगळ्यात महत्वाची संकल्पना शिकलेलो आहोत अक्षांश व रेखांश <coughs> कुठली संकल्पना शिकलो आहोत आपण अक्षांश आणि रेखांश या दोन संकल्पना आपण शिकलोय या अक्षांश आणि रेखांशाच्या स्वरूपामध्ये एखाद्या देशाचा किंवा एखाद्या प्रदेशाचा विस्तार आपल्याला माहिती किंवा स्थान माहिती असणं गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल भारताचा अक्षांशी आणि रेखांश विस्तार हा जवळजवळ एकसारखा म्हणजेच जर टोटलमध्ये आपण बघितलं एकूण अक्षांशी आणि एकूण रेखांश विस्तार हा अंदाजे तीस अंश इतका आहे अंदाजे म्हटलंय मी तीसला थोडं कमी जास्ती होणार आहे पण लक्षात घ्या की हा अक्षांश आणि रेखांश विस्तार जो भारताचा आहे तो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे त्यानंतर भारताच्या भूभागाची सीमा नेमकी कुठली आहे भूसीमा कोणकोणते देश आहेत त्यानंतर सागरी सीमा सागरी सीमेला कुठले कुठले देश आहेत त्याच्यासोबतच इतर महत्वाचे जे घटक आहेत ते सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर सुरुवातीला मला असं वाटतं मी काही प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नांची उत्तरं मला तुमच्याकडून हवी आहेत सगळ्यात पहिला प्रश्न विचारतोय बघा हे सगळे फॅक्च्युअल प्रश्न हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे पहिला प्रश्न तो म्हणजे भारताच्या शेजारील राष्ट्रांची एकूण संख्या किती बघा भारताच्या शेजारील राष्ट्रांची एकूण संख्या किती हे मला तुम्ही सांगायचंय बघा मोजा कोणकोणते देश भारताच्या सभोवताली आहेत ही असणार आहे भारताची भूसीमा भारताच्या भूसीमेमध्ये नेमके कुठले कुठले देश येतात या भूसीमेमध्ये दे कुठल्या देशाची भूसीमा सर्वाधिक आहे कुठल्या देशाची भूसीमा सर्वात कमी आहे भूसीमेनुसार चढता किंवा उतरता क्रम या गोष्टींवर आपल्याला प्रश्न विचारले जातात त्यानंतर दुसरा सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न असणार आहे तो म्हणजे भारताची सागरी सीमा कोणकोणत्या देशांसोबत आहे सागरी सीमा देखील हा महत्वाचा घटक आहे सागरी सीमा भारताची कोणकोणत्या देशामध्ये आहे हे देखील सांगणं आवश्यक आहे चला एक उत्तर आलेलं आहे योगेश उटाडे मला उत्तर दिले नऊ चला नऊ देश कुठले कुठले ते बघूया सगळ्यात जास्त मोठी सीमा। ओके आकाश राजपूतचं म्हणणं आहे सात मग नेमका खरा आकडा कुठला आहे नऊ का सात बर एक अजून एक प्रश्न विचारतो ओके नऊ सात आणि नऊ सात हे दोनच ऑप्शन्स आहेत बघूया चला शोधून काढू आपण भारताची भूसीमा नेमकी कुठल्या कुठल्या देशांसोबत आहे ते चला ठीक आहे एक मॅप देतोय मॅप मध्ये लगेच लक्षात येईल बरं चला या मॅपमध्ये बघा सगळ्यात पहिला सर्वाधिक भूसीमा असलेला जो भारताचा देश आहे भारताची भूसीमा सर्वाधिक असलेला जो देश आहे तो नेमका कुठला आहे ते सगळ्यात पहिल्यांदा बघूया आणि त्यानंतर मग पुढच्या घटकाकडे जाऊ ठीक आहे भारताची भूसीमा असलेले देश आणि त्याच्यामध्ये सर्वाधिक भूसीमा कोणाची आहे आणि सर्वात कमी भूसीमा कोणाची आहे पहिला नंबर याच्यामध्ये येणार आहे बांगलादेशचा दिसतोय का बांगलादेश हा <coughs> बांगलादेशाची भारतासोबत असलेली भूसीमा सर्वात मोठी आहे बघा इथून सुरुवात होते पश्चिम बंगाल त्यानंतर आसाम मेघालय त्रिपुरा मिझोरम या सगळ्या राज्यांसोबत असलेली ही जी भूसीमा आहे ही सगळ्यात मोठी भूसीमा मानली जाते आणि बांगलादेश हा एक नंबरचा देश झाला त्यानंतर दोन नंबरचा जो देश आहे तो पाकिस्तान पाकिस्तानची भूसीमा सगळ्यात मोठी आहे त्यानंतर कुठले कुठली राज्य आहेत गुजरात आहे राजस्थान आहे पंजाब आहे आणि जम्मू काश्मीर आहे त्यानंतरचा जो देश आहे तो आहे चीन तीन क्रमांकाचा देश तिसऱ्या क्रमांकाचा देश चीनची भूसीमा सगळ्यात पहिल्यांदा जम्मू काश्मीर राज्यासोबत त्यानंतर उत्तराखंड हिमाचल प्रदेश या राज्यांसोबत आहे त्यानंतर सिक्कीमसोबत आणि अरुणाचल प्रदेशसोबत अशा प्रकारे आपला ही चीनची भूसीमा लक्षात येते तिसऱ्या क्रमांकाची त्यानंतर चौथ्या क्रमांकाची भूसीमा आहे नेपाळ चौथा क्रमांक कोणाचा आहे नेपाळचा याच्यामध्ये उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार आणि आसाम सॉरी पश्चिम बंगाल हे राज्य खा प्रामुख्याने तिथे येत आहेत चौथा त्यानंतर पाचवा आहे म्यानमारचा देश दिसला पाचवा म्यानमार त्यानंतर सहावा आहे भूटान सहावा कोण आहे भूटान आणि सातवा कोण आहे आता तर सातवा देश आहे अफगाणिस्तान इथे ह्या भागामध्ये वाखान कॉरिडॉर काय नाव आहे या भागाचं वाखान कॉरिडॉर असं या भागाचं नाव आहे आणि ह्या वाखान भागामध्ये भारताची अगदी तोकडी अशी अफगाणिस्तान अफगाणिस्तानसोबत जोडली गेलेली आहे पण लक्षात द्या विद्यार्थी मित्रांनो हा भाग भारत आपला आहे असं मानतो ह्याला गिलगिट बाल्टिस्तान असं म्हटलं जातं पण हा सध्या पाकिस्तानकडे असलेला भूभाग आहे म्हणजे जर रियालिटीमध्ये सध्या सिद्धीमध्ये जर बघितलं तर भारताची भूसीमा प्रत्यक्षरित्या अफगाणिस्तानसोबत नाहीये पण आपला जो राजकीय क्लेम आहे आपला जो राजकीय अधिकार आहे एक राष्ट्र म्हणून जम्मू काश्मीर हे कोणाचं राज्य आहे भारताचं आणि जम्मू काश्मीरची एकोणीसशे सत्तेचाळीस साली असलेली जी भूसीमा होती ती जर विचारात घेतली तर अफगाणिस्तान हा भारताचं शेजारील राष्ट्र आहे तर तुम्हीच सांगा एकूण किती देश आले <coughs> बरं ज्यांनी आता नऊ उत्तर दिलं होतं त्यांनी सांगायचा सा प्रयत्न करा कुठले दोन देश राहिलेत माझे अजून त्याच्यामुळे उत्तर काय आहे सात देश एकूण आहेत कुठले सात देश आहेत पहिला देश आहे तो म्हणजे बांगलादेश त्यानंतर पाकिस्तान त्यानंतर चीन त्यानंतर भूटान त्यानंतर नेपाळ त्यानंतर म्यानमार आणि सगळ्यात शेवटी अफगाणिस्तान ठीक आहे आता पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न असा आहे माझा की भारताची सागरी सीमा असलेल्या देशांची नावं सांगायची आहेत आणि सागरी देशेदरम्यान असणारा सीमा भाग कुठला आहे भारताची सागरी सीमा असलेले देश एकूण किती आणि कोणतेत मॅप तुमच्या समोर आहे मॅप मध्ये बघून सांगितलं तरी चालेल बघा सांगायचा प्रयत्न करा भारताची सागरी सीमा आणि भारताची सागरी सीमा आणि भूसीमा असलेले देश वेगळे आहेत आणि भारताची केवळ सागरी सीमा असलेले देश चला एक एक सांगतो परत एकदा भारताची सागरी सीमा असलेले जे देश आहेत पहिला आहे पाकिस्तानसोबत आपली सागरी सीमा आहे दुसरा देश आहे श्रीलंका ज्याच्यासोबत आपली सागरी सीमा आहे तिसरा देश आहे बांगलादेश ज्याच्यासोबत आपली सागरी सीमा आहे त्यानंतर चौथा देश आहे म्यानमार ज्याच्यासोबत आपली सागरी सीमा आहे त्यानंतर आहे तो म्हणजे इंडोनेशिया इथे खाली इंडोनेशियासोबत देखील आपली सागरी सीमा आहे आणि सगळ्यात शेवटी आहे तो म्हणजे मालदीव्ज लक्षद्वीप बेटांचा मालदीव ह्या देशासोबत देखील आपली सागरी सीमा आहे भूसीमा आणि सागरी सीमा असलेल्या देशांची नावं तीन आहेत पहिला आहे पाकिस्तान दुसरा आहे बांगलादेश तिसरा आहे म्यानमार या तीन देशांसोबत आपली भूसीमा देखील आहे आणि सागरी सीमा देखील आहे पण केवळ सागरी देखे सीमा असलेल्या देशांची नावं तीन आहेत एक आहे देखे। मालदीव दुसरा आहे श्रीलंका आणि तिसरा आहे इंडोनेशिया आता ठिकाणं सांगतो कुठली ठिकाणं भारताची सागरी सीमा वेगळी करतात मालदीव्स आणि भारताला वेगळं करणारं जे सागरी सीमा आहे तिचं नाव आहे नाईन डिग्री चॅनल मॅपमध्ये तुम्ही शोधू शकता <coughs> काय म्हंटला त्याला नाईन डिग्री चॅनल त्यानंतर भारताच्या अंदमान निकोबार बेटांना इंडोनेशियापासून वेगळं करणारा जो भाग आहे त्याचं नाव आहे अंदमान समुद्र काय नाव आहे त्याचं अंदमान समुद्र आणि भारत आणि श्रीलंकेला वेगळं करणारा जो भाग आहे त्याचं नाव आहे गल्फ ऑफ मन्नार आणि पालची समुद्रधुनी या सगळ्यांचा जर एकत्रित विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की नेमकं या भागामध्ये भारताच्या कशा प्रकारे आपल्याला भूसीमा आणि सागरी सीमा, सीमा तयार झालेल्या दिसतायत ते आता पुढची सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे भारताची दक्षिणोत्तर लांबी नेमकी किती आहे आणि भारताची पूर्व पश्चिम लांबी नेमकी किती आहे <सीछा> लक्षात घ्या भारताची दक्षिणोत्तर लांबी तीन हजार दोनशे किलोमीटर इतकी आहे आणि भारताची पूर्व पश्चिम लांबी ही साधारणपणे तीन हजार किलोमीटर इतकी आहे आणि भारतामध्ये कर्कवृत्त हे भारताच्या मध्यावधीमधून जाणारं एक अतिशय महत्वाचं वृत्त आहे भारताच्या मध्यावधीमधून कुठलं वृत्त जात आहे तर कर्कवृत्त आणि भारताची जी प्रमाण वेळ आहे ती साधारणपणे मिर्झापूर नावाच्या शहरामधून जातीय बघा सगळं इथे या मॅपमध्ये मी तुम्हाला दाखवतोय तर ते जरूर लक्षात घ्या एक आपण परत एकदा बघूया बघा इथे दिलेली आहे भारताची दक्षिणोत्तर लांबी त्यानंतर इथे दिलेली आहे भारताची पूर्व पश्चिम लांबी त्यानंतर कर्कवृत्त जे भारताच्या मध्यावधीमधून जात आहे ते इथे दाखवलंय त्यानंतर भारताची प्रमाण वेळ जी आहे त्या प्रमाण वेळेचे वृत्त इथे देण्यात आलेलं आहे ही सगळी वृत्त तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत आता इथे एक काही महत्वाचे प्रश्न परीक्षेमध्ये कसे विचारले जातात ते सांगतोय पहिला विचारला जाणारा जो प्रश्न आहे तो म्हणजे कर्कवृत्त भारताच्या कोणकोणत्या राज्यामधून जात भारताच्या कोणकोणत्या राज्यामधून कर्कवृत्त जाते हा पहिला प्रश्न असेल माझा आणि दुसरा प्रश्न तो म्हणजे भारतीय प्रमाणवेळ रेषा जी आहे जिला आपण ब्याऐंशी पॉइंट तीस पूर्व रेखांश असं म्हणणार आहोत बघा इथे दाखवलंय ब्याऐंशी पॉईंट तीस पूर्व रेखावृत्त याला म्हटलं तर भारतीय प्रमाणवेळ रेखावृत्त हे रेखावृत्त कोणकोणत्या देशामधून जातं सॉरी कोणकोणत्या राज्यामधून जातं हे देखील आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं तर तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचंय किंवा हे नेमकं कुठल्या देशामधून जाणार आहे अलो विद्यार्थी मित्रांनो लक्षात या सगळ्या अभ्यासाला आपण नाव देतो स्थान आणि विस्तार यांचा अभ्यास याला आपण सगळ्यांना काय म्हणतो स्थान आणि विस्ताराचा अभ्यास इथे स्थान आणि विस्ताराचा अभ्यास म्हणजे काय तर भारताचं ठिकाण नेमकं कुठे आहे भारताच्या आजूबाजूला कोण आहे भारताची सागरी सीमा नेमकी कुठल्या कुठल्या देशांसोबत आहे भारताची भूसीमा नेमकी कुठल्या कुठल्या देशांसोबत आहे या सगळ्या गोष्टींचा जो एकत्रितपणे अभ्यास केला जातोय याला आपण म्हणूया भारताचा स्थान आणि विस्ताराचा अभ्यास आणि हा अभ्यास आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचा आहे भारताच्या भूगोलाच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की हा जो भारताचा अभ्यास तुम्ही करता आहात त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा भारताचं स्थान माहिती होणं गरजेचं आहे आता भारताच्या पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या प्रदेशांमध्ये असणारी महत्वपूर्ण अशी प्राकृतिक रचना किंवा प्राकृतिक भूरूप नेमकी कुठली आहेत ती बघा जी प्रॉमिनंट प्रॉमिनंट म्हणजे प्रसिद्ध किंवा पूर्ण जगामध्ये जी फेमस आहे अशी जर आपण ह्या मॅपमध्ये बघितलं तर भारताच्या दक्षिणेकडे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट दिसते ते म्हणजे अथांग महासागर हा भारताच्या दक्षिणेकडे आहे जो दोन वेगवेगळ्या <coughs> पाणी स्रोतांमध्ये विभागला गेला ह्याच्यामध्ये पश्चिमेकडे असणारा अरबी समुद्र आणि पूर्वेकडे असणारा बंगालचा उपसागर हे प्रामुख्याने आहे आणि भारताच्या दक्षिणेकडे असलेला हा हिंद महासागर उत्तर हिंद महासागर सगळ्यात महत्वाचा त्याच्यासोबतच भारताच्या उत्तरेला एक अतिशय महत्वाची पर्वतरांग आहे जीचा विस्तार हा पूर्णतः पूर्व पश्चिम आहे या पर्वतरांगेचं नाव आहे हिमालय पर्वतरांग तर ह्या सगळ्या घटकांना एकत्रितपणे तुम्हाला आठवायचे त्यानंतर भारताच्या पश्चिमेला असलेली अरावली पर्वतरांग त्यानंतर भारताच्या पूर्वेकडे असलेली पूर्वाचल नावाची पर्वतरांग त्यानंतर भारताच्या पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीलगर असलेले दोन महत्वाचे मात्याचे प्रदेश ज्याला आपण पूर्व घाट आणि पश्चिम घाट असं नाव देतो या सगळ्यांचा आपल्याला एकत्रितपणे माहिती आणि आढावा घ्यायचा आहे आणि हा जर घ्यायचा असेल तर आपला भारताचा स्थान आणि विस्तार माहिती असणं गरजेचं आहे आता जाऊया ते म्हणजे भारताच्या भूगोलाच्या पुढच्या सगळ्यात महत्वाच्या घटकाकडे तो म्हणजे भारताची भूवैज्ञानिक विभागणी मला असं वाटतंय कुठल्याही अभ्यासाची सुरुवात कुठल्याही प्रदेशाची सुरुवात ही ह्या घटकापासून झाली पाहिजे कशापासून <coughs> भारताची भूवैज्ञानिक विभागणी आता सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या भारताची भूवैज्ञानिक विभागणी म्हणजे नेमकं काय सगळ्यात पहिल्यांदा मी ते समजावून सांगणार आहे आणि त्यानंतरच आपण हे समजून घेणार आहोत की भारताची भूवैज्ञानिक विभागणी का अभ्यासायची कशासाठी अभ्यासायची आणि या अभ्यासण्या पाठीमागे नेमकं का कारण काय सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे भारताचा जो भूवैज्ञानिक भाग आहे भूवैज्ञानिक विभागणीचा भाग आहे तो नेमका काय आहे ते सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया भारताची भूवैज्ञानिक विभागणी म्हणजेच भारताच्या विविध प्रदेशांची जी निर्मिती झाली आहे त्या निर्मिती प्रक्रियेच्या आधारावर मी ज्यावेळेस भारताची विभागणी करेल परत सांगतोय व्यवस्थित लक्ष द्या भारताच्या भूवैज्ञानिक विभागणीचा अभ्यास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं तर भारताच्या विविध भूभागांची किंवा विविध प्राकृतिक रचनांची निर्मिती नेमकी कशी झाली आणि त्याच्या आधारावर भारताची विभागणी करायची आणि भारताचा अभ्यास करायचा याच्या अभ्यासाला आपण म्हणूया भारताचा भूवैज्ञानिक विभागणीचा अभ्यास जर याच्या आधारावर भारताची विभागणी करायचं ठरलं तर भारताचे केवळ तीन भाग होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या भारताची भूवैज्ञानिक विभागणी हा वेगळा घटक आहे आणि भारताची प्राकृतिक विभागणी हा वेगळा घटक आहे तो आपल्याला नंतर बघायचा आहे तुकृ, प्राकृत प्राकृतिक विभागणी मी विशिष्ट प्रकारे घेणार आहे पण त्यापूर्वी आपल्याला काय माहिती असणं गरजेचं आहे भूवैज्ञानिक विभागणी भूवैज्ञानिक विभागणी म्हणजे काय एखाद्या प्रदेशाचा अभ्यास करत असताना त्या प्रदेशामध्ये तयार झालेली प्रसिद्ध अशी जी भूरूप आहेत या भूरूपांची निर्मिती प्रक्रिया नेमकी कशी होती ती निर्मिती प्रक्रिया कुठल्या कालखंडामध्ये घडून आली याच्या आधारावर जो एखाद्या प्रदेशाचा अभ्यास केला होता त्याला म्हटलं तर त्या प्रदेशाची भूवैज्ञानिक विभागणी मी व्याख्या सांगितली आहे परत एकदा सांगतो लिहून घ्यायची असेल तर लिहून घ्या आणि लाईव्ह लेक्चरला बसत असताना हात हलवत बसायचं नाहीये सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण भारताचा भूगोल अभ्यासतोय काही सूचनांचं पालन करायचंय पहिली सगळ्यात महत्वाची सूचना वही आणि पेन मला सोबत पाहिजे दुसरी सगळ्यात महत्वाची सूचना मला प्रत्येकाकडे ॲटलस पाहिजे ॲटलस आणि वही पेन आवश्यक आहे भारताच्या भू भारताच्या भूगोलाच्या अभ्यासामध्ये इथे मी काही अतिशय महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे ज्या कुठल्याही पुस्तकामध्ये तुम्हाला उपलब्ध होणार नाहीत आणि त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या विद्यार्थ्यांनी वही पेन आणि ॲटलस घेऊन बसणं आवश्यक आहे ठीक आहे परत एकदा आपल्या डिस्कशनकडे येतो आपण अभ्यासत आहोत भारताची भूवैज्ञानिक विभागणी भारतीय भूभागाच्या निर्मितीच्या आधारावर भारतीय विभाग भारतीय प्रदेशाचे किंवा भारतीय उपखंडाचे तीन भूवैज्ञानिक विभाग पडतात सगळ्यात जुना आणि पहिला तयार झालेला जो भूवैज्ञानिक भाग आहे किंवा भूवैज्ञानिक घटक आहे त्या घटकाचं नाव आहे द्वीपकल्पीय पठार किंवा इंग्रजीमध्ये याला आपण पॅनिनसुलार प्लेट असं म्हणतो काय म्हणतो इंग्रजीमध्ये याला पेनिन्सुलार प्लेट्यू पेनिन्सुलाचा इंग्रजीमध्ये जो सॉरी मराठी भाषांतर त्याचा आहे द्वीपकल्प आणि हा द्वीपकल्पीय पठारी भाग जो भारताचा आहे तो भारताचा भूवैज्ञानिकदृष्ट्या सगळ्यात जुना भाग आहे ह्या भारतीय पठाराची निर्मिती ही पृथ्वीच्या अतिशय सर्वात जुन्या कालखंडामध्ये झालेली आहे तुम्हाला जर आठवत असेल तर परत एकदा सांगतो आपण भूवैज्ञानिक कालदर्शिका बघितली होती आणि ह्या भूवैज्ञानिक कालदर्शिकेमध्ये आपण विविध प्रकारचे इयॉन्स बघितले होते त्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा इयॉन असतो त्याचं नाव आहे काय नाव याचं आर्कियन कालखंड लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आर्कियन कालखंडामधले खडक ज्या पृथ्वीच्या ज्या भारताच्या भागावर आढळतात त्याचं नाव आहे द्वीपकल्पीय पठार भारतातील सर्वात जुने खडक ज्या ठिकाणी आढळतात सर्वात जुने अग्निज खडक असतील सर्वात जुने स्तरीत खडक असतील सर्वात जुने रूपांतरित खडक असतील या सगळ्या खडकांचा विस्तार आपल्याला ज्या भूभागावर आढळतो त्या भूभागाचं नाव आहे द्वीपकल्पीय पठार हा जगातला सगळ्यात स्टेबल म्हणजेच स्थिर असा भूभाग आहे ह्याचं एक सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य सांगतो इंग्रजीमध्ये याला एक शब्द आहे याला म्हटलं तर शिल्ड लँड <coughs> मराठीमध्ये याला म्हटलं तर ढालक्षेत्र शिल्ड लँड किंवा ढालक्षेत्र आता शील्ड लँड किंवा ढाल क्षेत्र म्हणजे काय एखादा जर अतिशय भूवैज्ञानिकदृष्ट्या जुना असा भूभाग असेल ज्या भूभागामध्ये मोठ्या प्रमाणावर भूगर्भीय प्रक्रिया घडून गेल्या असतील आणि सद्यस्थितीला हा भाग भूवैज्ञानिकदृष्ट्या अतिशय स्थिर असेल म्हणजे जिथे कुठल्याही प्रकारे ज्वालामुखी उद्रेक होणं शक्य ये नाहीये येणाऱ्या भविष्यामध्ये त्यानंतर इथे मोठ्या प्रमाणावर भूकंपांची देखील धोका नाही आहे आणि हा जगातला अतिशय स्थिर असा भूभाग म्हणून ओळखला जातो अशा भूभागांना इंग्रजीमध्ये शील्ड लँड असं म्हटलं जातं आणि मराठीमध्ये यांना म्हटलं ढाल क्षेत्र ह्याची उदाहरणं देतो महाराष्ट्रामध्ये जसं भारतामध्ये जसं भारतीय द्वीपकल्प हे उदाहरण आहे त्यासोबतच जगामध्ये काही महत्वाच्या शिल्ड लँड्स आहेत ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठं जे शिल्ड आहे त्याला म्हटलं तर आफ्रिकन शिल्ड आफ्रिकेचा जो मुख्य भूमीचा भाग आहे ती एक प्रकारे शिल्ड लँड आहे ते एक क्षेत्र आहे त्यानंतर दुसरं क्षेत्र <coughs> जगातलं तितकंच विस्तृत असलेलं ज्याचं नाव आहे कॅनेडियन शिल्ड कॅनेडियन शिल्ड म्हणजे कुठलं कॅनडाच्या मुख्य भूमीचा भाग हा सगळ्यात स्टेबल असा भाग आहे आणि हा सगळ्यांना शिल्ड लँड का म्हटलं तर कारण इथे कुठल्याही प्रकारच्या भूगर्भीय प्रक्रिया ह्या पूर्णतः संथ आहेत इथे कुठल्याही प्रकारे मोठ्या प्रमाणावर भू भूगर्भीय प्रक्रिया घडून येत नाहीयेत भूगर्भीय प्रक्रिया म्हणजे कुठल्या इथे ना ज्वालामुखी उद्रेक मोठ्या प्रमाणावर होऊ शकतात ना इथे भूकंप शक्तिशाली होऊ शकतात आणि भूवैज्ञानिकदृष्ट्या हा अतिशय स्थिर भाग असतो आणि म्हणून ह्याला ढाल क्षेत्र असं म्हटलं तर भारताचा सगळ्यात जुना असा जो भूभाग आहे त्याचं नाव आहे द्वीपकल्पीय पठार त्यानंतर तयार झालेला दुसऱ्या क्रमांकाचा म्हणजेच तयार होण्याच्या दृष्टिकोनातून वयाच्या दृष्टिकोनातून जर बघायचं ठरलं तर दुसरा क्रमांक येतो तो, तो म्हणजे हिमालय पर्वतरांगा का कारण द्वीपकल्पीय पठार अंदाजे दोन पॉइंट तीन अब्ज वर्ष जुने द्वीपकल्पीय पठार किती वर्ष जुनं दोन पॉईंट तीन अब पॉईंट दोन पॉईंट तीन अब्ज वर्ष टू पॉइंट थ्री बिलियन इयर्स तर हिमालय पर्वतरांगा या अंदाजे सत्तर दशलक्ष वर्ष जुने आहेत म्हणजे यांच्या निर्मितीची प्रक्रिया कधी सुरू झाली आहे सत्तर दशलक्ष वर्षांपूर्वी कुठल्या कालखंडामध्ये तयार आहे तर क्रिटॅशियस कालखंड संपत असताना आणि कॉटरनरी पिरियड सॉरी टर्शरी पिरियड सुरू होत असताना कुठला कालखंड संपला क्रिटॅशियस कालखंड संपला आणि टर्शरी कालखंड सुरू झाला या कालावधीमध्ये हिमालय पर्वतरांगांच्या निर्मितीला सुरुवात झाली आहे आणि आजतागायत गायत हिमालयाच्या पर्वतरांगेची निर्मिती चालू आहे पाकिस्तानपासून ते सर्वसाधारणपणे इकडे म्यानमारपर्यंत विस्तार असलेली सर्वात विस्तृत आशिया खंडातली पर्वतरांग आणि सर्वात उंच जगातील पर्वतरांग म्हणून ज्या रांगेकडे बघितलं जातं तिचं नाव आहे हिमालय पर्वतरांग या हिमालय पर्वतरांगाच्या निर्मितीची प्रक्रिया मागच्या सत्तर दशलक्ष वर्षांपासून चालू आहे आणि विविध प्रकारच्या पर्वतरांगा ह्या सत्तर दशलक्ष वर्षांमध्ये हिमालयामध्ये तयार झालेल्या आहेत आपल्याला ह्या प्रत्येक घटकाचा इथे अभ्यास करायचा आहे हिमालयाची निर्मिती कशी झाली आता इथे मला सांगायची गरज नाही आहे पण पर्याय सांगतोय आपण भूपट्ट विवर्तनिकी नावाचा सिद्धांत बघितला होता कुठला सिद्धांत बघितला होता भूपट्ट विवर्तनिकी किंवा ह्याला अजून एक नाव आहे ते म्हणजे प्लेट टेक्टॉनिक थिअरी प्लेट टेक्टॉनिक थिअरीच्या आधारावर आपण हिमालयाच्या पर्वतरांगांची निर्मिती नेमकी कशी झाली कशा प्रकारे ह्या पर्वतरांगा पुढे आल्या आणि आज स्थितीला ह्या पर्वतरांगांमध्ये काय घडतं आहे या सगळ्यांचा एकत्रित अभ्यास करू शकतो ठीक आहे आणि त्यानंतर <coughs> वयानुसार सगळ्यात तरुण असलेलं आणि तिसऱ्या क्रमांकाचं जे भूवैज्ञानिक घटक आहे भारताचा त्याचं नाव आहे गंगेचं मैदान लक्षात घ्या गंगेचं मैदान हे नुकतंच तयार झालेलं आहे कुठल्या कालखंडामध्ये तयार झालंय तर प्लिस्टोसिन काय नाव आहेचं प्लिस्टोसिन आणि होलोसिन काय नाव आहे त्याचं होलोसिन म्हणजे अगदी दहा हजार वर्षांपूर्वीचा जो कालखंड होता त्या कालखंडामध्ये तयार झालेला जो पृथ्वी भारताचा भूभाग आहे <coughs> त्याचं नाव आहे गंगेचे मैदान भारताची भूवैज्ञानिक विभागणी ही अशा प्रकारे केली जाऊ शकते भारताच्या भूवैज्ञानिक विभागणीमध्ये आपल्याला हे तीन विभाग आढळून येतात विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर ते प्रश्न विचारा मी त्या प्रश्नांची सगळ्यात पहिल्यांदा उत्तरे देईल आणि मग आपण आपल्या लेक्चरला पुढे जाऊया तुम्हाला हे तीन भूभाग लक्षात आलेत का आपण काय अभ्यासतो आहोत भारताची भूवैज्ञानिक विभागणी आपण अभ्यासतो आहोत आणि ह्या भूवैज्ञानिक विभागणीमध्ये आपण काय काय बघितलं भारताची भूवैज्ञानिक विभागणी करायची म्हणजे काय करायचं दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट ते म्हणजे भारताच्या भूवैज्ञानिक विभागणीचे आपण तीन विभाग बघितले आहेत पहिला भारतीय द्वीपकल्प दुसरा हिमालयातील पर्वतरंगा आणि तिसरं गंगेचे मैदान ठीक आहे या तिघांना एकत्रितपणे आपण काय म्हणतो आहोत तर भारताची भूवैज्ञानिक विभागणी जर तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर हे प्रश्न विचारा अन्यथा मी पुढे जाणार आहे आपण पहिल्या भूभागाला सुरुवात करणार आहोत आज आज मी तुम्हाला हिमालयाबद्दल थोडीशी माहिती देणार आहे आणि हिमालयाच्या माहितीवरच आजचं आपण हे लेक्चर थांबवणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला काही प्रश्न पडलेले असतील तर मी काय करतो हिमालयाची विभागणी या टॉपिकला स्टार्ट करतो ठीक आहे चला आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बघायचा आहे तो म्हणजे हिमालय पर्वतरांगा हिमालय पर्वतरांगा नेमक्या कशा तयार झाल्या कशापासून तयार झाल्या आणि कशामुळे तयार झाल्या या सगळ्या घटकांचा अभ्यास आज आपण करणार आहोत ह्याच्यामध्ये हिमालय पर्वतरांगा नेमक्या कशा प्रकारे तयार झाल्या हे बघणं सगळ्यात पहिल्यांदा आवश्यक आहे हिमालय पर्वतरांगांचा अभ्यास करत असताना हिमालय पर्वतरांगांचा अभ्यास कसा करायचा त्या कशा बघायच्या हे सगळं आपल्याला इथं बघायचं आहे okay, ओके आकाश चव्हाणनी एक कमेंट टाकली आहे म्हणजे प्लेट टेक्टॉनिक थिअरी सर नेमकी काय ती सांगा ओके okay, ठीक आहे प्लेट टेक्टॉनिक थिअरी बाळा ओघाने आपल्या हिमालय पर्वतरांगांच्या निर्मिती दरम्यान प्लेट टेक्टॉनिक थिअरी मी सांगणारच आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दल नक्कीच आपलं डिस्कशन होईल <coughs> <coughs> त्यानंतर काही कोणाला अजून प्रश्न असतील तर ते कमेंट सेक्शन मध्ये टाका मी ते प्रश्न येणाऱ्या कालावधीमध्ये उत्तर देईल त्याचं चला हिमालय पर्वतरांगांचा सगळ्यात पहिल्यांदा आपण अभ्यास करूया हिमालय पर्वतरांगांची निर्मिती मी आता सांगितलं की किती दशलक्ष वर्षांपूर्वी तयार झाली आहे सत्तर दशलक्ष वर्षांपूर्वी हिमालय पर्वतरांगांच्या निर्मितीला सुरुवात झाली आता हिमालयाची निर्मिती नेमकी कुठल्या घटकापासून झालेली आहे तर मी तुम्हाला आता सांगितलं भूपट विवर्तनापासून कशापासून भूपट्ट विवर्तनापासून ही आपल्या ह्या हिमालय पर्वतरांगांची निर्मिती झालेली आहे आता भूपट्ट विवर्तन म्हणजे काय हे थोडक्यात सांगतो आपण बघितलंय की भूपट्ट विवर्तन सॉरी भूपट्ट विवर्तन हा भाग जो नेमका आहे नेमका काय तो आपल्याला बघायचा आहे भूपट्ट विवर्तन म्हणजे बघा <coughs> भूपट्ट विवर्तन या भागामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे आपला जो शिलावरण आहे ते शिलावरण हे काही एक संध नाहीये शिलावरणाचे असंख्य छोटे मोठे तुकडे आहेत आणि ह्या प्रत्येक तुकड्याला आपण एक एक भूपट्ट म्हणून नाव दिलंय यामध्ये ज्यावेळेस दोन भूपट्ट एकमेकांकडे येतात त्यावेळेस तिथे हिमालयासारख्या पर्वतरांगांची निर्मिती होते आणि हेच हिमालयासारख्या बाबतीमध्ये घडलेले कुठले दोन भूपट्ट इथं एकत्र आहेत बघा पहिला भूपट्ट आहे त्याचं नाव आहे युरेशियन भूपट्ट पहिल्या भूपट्टाचं नाव काय आहे युरेशियन भूपट्ट आणि दुसरा जो भूपट्ट आहे त्याचं नाव आहे बघा त्याचं नाव काय आहे भारतीय भूपट्ट दोन भूपट्ट होते सत्तर दशलक्ष वर्षांपूर्वी एक डायग्राम इथे मी दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल इथे बघा हा भूवैज्ञान भारताच्या भूवैज्ञानिक निर्मितीचा भाग आहे इथे जर तुम्ही बघितलं तर वेगवेगळे वेग भूपट्ट तुम्हाला दिसत आहेत पहिला भूपट्ट दिसतोय तो म्हणजे लॉरेन्शिया जो युरेशिया आणि उत्तर अमेरिकेचा बनलेला आहे है। त्यानंतर यांच्या मध्ये आहे इथे तो म्हणजे टेथी समुद्र आणि त्यानंतर गोंडवाना या युरे लॉरेन्शियाचा भाग असलेला युरेशिया नावाचा भूपट्ट आणि हा गोंडवानाचा भाग असलेला भारतीय भूपट्ट हे एकमेकांकडे सरकले <coughs> आणि त्यामधून हिमालय पर्वतरांगांची निर्मिती आली बघा सत्तर दशलक्ष वर्षांपूर्वी साधारणपणे इथे जो आपल्याला हा भारताचा भूपट्ट दिसतो आहे हा भारताचा भूपट्ट दक्षिण गोलार्धामध्ये म्हणजेच विषुवृत्ताच्या देखील खाली होता हा भूपट्ट हळूहळू वर सरकत गेला ह्याची सरकण्याची दिशा होती नॉर्थ ईस्ट म्हणजेच ईशान्य दिशेकडे हा सरकत गेला आणि ईशान्य दिशेकडे सरकत असताना हा युरेशियन भूपट्टावर जाऊन आदळला आणि त्याच्या ह्या आदळण्यामधून विविध प्रकारच्या पर्वतरांगांची निर्मिती झालेली आहे लक्षात घ्या जो भारतीय भूपट्ट एकाहत्तर दशलक्ष वर्षांपूर्वी दक्षिण गोलार्धामध्ये होता तो हळूहळू उत्तरेकडे सरकला आणि उत्तरेकडे सरकत असताना त्याने एका मोठ्या विस्तृत अशा पर्वतरांगेची निर्मिती केली आणि आज स्थितीला आपण बघतो आहोत की ह्या भारतीय भूपट्टाच्या सरकण्यामुळे हिमालयासारख्या अतिउच्च अशा पर्वतरांगा तयार झालेल्या आहेत त्यामुळे हिमालय पर्वतरांगा तयार होण्या पाठीमागे सगळ्यात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे कुठला तर हे भारतीय भूपट्टाचं युरेशियाच्या भूपट्टाकडे सरकणं आणि ह्या सरकण्यामधून तयार झालेली हिमालयाची निर्मिती लक्षात घ्या हिमालय पर्वतरांगांची निर्मिती ही खास करून वेगवेगळ्या पद्धतीनं मांडता येते हिमालयाच्या निर्मितीचे एकूण तीन सिद्धांत आपल्याला अभ्यासता येतात हिमालयाच्या निर्मितीचे एकूण किती सिद्धांत आपल्याला अभ्यास येतात तीन वेगवेगळे सिद्धांत आहे पहिला सिद्धांत आहे त्याचं नाव आहे सुएस आणि कोबरचा भू अभिनतीचा किंवा निर्मितीचा गिरीजनक निर्मितीचा सिद्धांत इंग्रजीमध्ये याला जिओसिनक्लाईन थिअरी असं म्हटलं जातं ही मी थोडीशी विलंबानं पण डिटेलमध्ये सांगणार आहे सुएस आणि कोबरचा भू अभिनतीचा किंवा गिरीनिर्मितीचा सिद्धांत ज्याला इंग्रजीमध्ये जिओसिनक्लाईन थिअरी असं म्हटलं जातं त्यानंतर दुसरा जो भारताचा किंवा हिमालयाच्या निर्मितीचा सिद्धांत आहे याला आपण भूपट्ट विवर्तन क्रियेद्वारे असं म्हणतो याच्यामध्ये पाच टप्प्यांमध्ये आपल्याला हिमालयाची प्रक्रिया अभ्यासता येते आणि त्यानंतर तिसरा जो सिद्धांत आहे हिमालयाच्या निर्मिती संदर्भातला त्याचं नाव आहे थिअरी ऑफ आयसोस्टसी किंवा सम स्थायित्वाचा सिद्धांत मराठी मर्याला काय म्हणायचं थिअरी ऑफ आयसोस्टसीचं मराठी भाषांतर काय आहे तर समस्थायित्वाचा सिद्धांत लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो हे तीनही सिद्धांत मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की नेमकी भारताच्या भूपट्टाची किंवा हिमालयाच्या पर्वतरांगांची निर्मिती नेमकी कशी झाली असेल याच्यामध्ये हे तीन वेगवेगळे जे प्रकार आहेत हे नेमके कसे तयार झाले आणि याच्यामध्ये पाच वेगवेगळी ठिकाणं नेमकी कुठली पाच वेगवेगळ्या टप्पे नेमके कसे झाले पहिला कुठला आहे सुएस आणि कोबरचा सिद्धांत दुसरा आहे भूपट्ट विवर्तनाचा सिद्धांत आणि तिसरा आहे तो म्हणजे समस्थायित्वाचा सिद्धांत या तीन सिद्धांतांच्या आधारे आपण हिमालयाच्या पर्वतरांगांची निर्मिती नेमकी कशी झाली हे अभ्यासू शकतो याच्यामध्ये सुएस आणि कोबरचा जो सिद्धांत आहे हा सगळ्यात जुना सिद्धांत आहे कुठला सिद्धांत सगळ्यात जुना आहे सुएस आणि कोबर यांनी दिलेला भूपट्ट सॉरी भू अभिनतीचा सिद्धांत इंग्रजीमध्ये याला म्हटलं तर जिओसिनक्लाइन थिअरी ही जिओसिनक्लाइन थिअरी कशी आहे सर्वात जुनी त्यानंतर दुसरा सिद्धांत आहे त्याचं नाव आहे भूपट्ट विवर्तन जे मी आत्ताच सांगितलं आणि तिसरा सिद्धांत आहे थिअरी ऑफ आयसोस्टॅसी इंग्रजीमध्ये मराठीमध्ये याला म्हटलं समस्थायित्वाचा सिद्धांत आणि हा समस्थायित्वाचा सिद्धांत देखील तितकाच महत्वाचा आहे जर तुम्हाला कुणी प्रश्न विचारला की आज हिमालय पर्वतरांगांच्या बघा प्रश्न लिहून घ्या उत्तर द्यायचा प्रयत्न करा मी प्रश्न विचारतोय प्रश्नाचं उत्तर तुम्ही देणं अपेक्षित आहे आज हिमालयातील पर्वतरांगांची उंची ही प्रामुख्याने वाढते आहे हिमालयाच्या पर्वतरांगांच्या निर्मितीची प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही ती संपुष्टामध्ये आली नाही हिमालयाच्या पर्वतरांगांची निर्मिती आजही होते आहे हिमालयातील पर्वतरांगांची उंची पर्वत शिखरांची उंची आजही वाढते आहे त्या पाठीमागे नेमकी खालील कुठली कारण आहेत प्रश्न परत एकदा ऐका खाली दिलेल्या कारणांपैकी कोणती कारण हिमालयाच्या उंची वाढण्या पाठीमागे आहेत पहिलं कारण भूपट्ट विवर्तन दुसरं कारण बघा प्रश्न काय काय ते व्यवस्थित लक्षात घ्या एक दोन तीन ऑप्शन मध्ये देतोय म्हणजे विधानांमध्ये देतोय प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या कारणांमुळे हिमालयाची उंची सद्यस्थितीला वाढते आहे प्रश्न लिहिलात का लिहून घ्या प्रश्न परत एकदा सांगतोय खाली दिलेल्या कोणत्या कारणांमुळे हिमालय पर्वतरांगांची उंची वाढते आहे विधान अ ए ए विधान काय सांगतय भूपट्ट विवर्तनामुळे पहिलं भूपट्ट विवर्तन ब भूगर्भीय प्रक्रियांमुळे तिसर भूबाह्य प्रक्रियांमुळे याच्यामध्ये दाखल जर सांगायचं झालं तर क्षरण आणि अपक्षयनामुळे देखील हिमालयाच्या पर्वतरांगांची उंची वाढते आहे का असं तुम्हाला सांगायचंय आलं लक्षात बघा पहिले तीन ऑप्शन तुम्हाला मी सांगितले पहिलं काय आहे तर ते म्हणजे भूपट्ट विवर्तन अविधान त्यानंतर ब विधान काय आहे ते म्हणजे भूगर्भ प्रक्रिया आणि तिसरं विधान आहे भूबाह्य प्रक्रिया एक्झोजेनिक प्रोसेस <coughs> आता अ ब क पैकी कुठली कुठली बरोबर आहेत अ ब क सर्व बरोबर केवळ अ के बरोबर केवळ ब बरोबर आणि केवळ क बरोबर चला कुठलं उत्तर बरोबर आहे सांगा ओके okay, सुशांत शेजूळनं सांगितलंय ऑल का बर ऑल या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे सगळ्यात महत्वाचा जो शेवटचा सिद्धांत मी तुम्हाला आज सांगितला लक्षात घ्या काही जणांचं प्रश्नाचं उत्तर चुकलंय ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व येस yes, ए वरील सर्वचा अर्थ काय होतो ते म्हणजे एकतर भूपट्ट विवर्तनामुळे देखील हिमालयातील पर्वतरांगांचं उंची वाढते आहे त्यानंतर दुसरं भूगर्भ प्रक्रियांमुळे देखील हिमालय पर्वतरांगांची उंची वाढते आहे आणि तिसरं तिसरं भूबाह्य प्रक्रियांमुळे देखील हिमालयाची उंची वाढते हे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण याच्यासाठी आपल्याला एक सगळ्यात महत्वाचा सिद्धांत माहिती पाहिजे आणि त्यावेळेसच तुम्हाला हे कारण पटेल आणि ते कारण आहे ते म्हणजे समस्थायित्वाचा सिद्धांत काय नाव आहे याचं समस्थायित्वाचा सिद्धांत जर आपल्याला समस्थायित्वाचा सिद्धांत माहिती असेल तर तुम्हाला हे कारण पटेल या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व म्हणजे सगळ्याच कारणांमुळे हिमालयाची अगदी लक्षात घ्या भूगर्भ प्रक्रियांमुळे किंवा भू अंतर्गत प्रक्रियांमुळे जशी हिमालयाची उंची वाढते आहे तशीच ती भूबाह्य प्रक्रियांमुळे म्हणजेच एक्झोजेनिक प्रोसेसेसमुळे देखील वाढते आहे आणि हे लक्षात ठेवा हे मी एक्सप्लेन करेल पुढच्या लेक्चरमध्ये की कशामुळे थेरी ऑफ आयसोस्टेसी ही कारणीभूत आहे हिमालयाची उंची वाढण्यासाठी आता इथे जर तुम्हाला दिसत असेल तर प्लेट टेक्टॉनिकचे मी पाच टप्पे दिलेत या पाच टप्प्यांमध्ये विविध प्रकारच्या पर्वतरांगांची निर्मिती ही हिमालयामध्ये झाली आहे याच्यामध्ये पहिला जो टप्पा घडून आला तो आहे ज्युरॅसिक कालखंडामध्ये याला भूसन्नती प्रक्रियेचा टप्पा असं म्हटलं जातं ज्यामध्ये टेथी समुद्राची निर्मिती ही भारत आणि युरेशियाच्या भूपट्टा दरम्यान झाली त्यानंतर जो दुसरा टप्पा आहे त्याला म्हटलं तर सिंधू शिवन क्षेत्राची निर्मिती इंडस सॅक्पो सच्चर झोनची निर्मिती तिसरा टप्पा ज्याला म्हटलं तर मुख्य केंद्रीय प्रणोदाची निर्मिती जो ऑलिगोसिन कालखंडामध्ये घडून आला त्यानंतर चौथा टप्पा मुख्य सीमा प्रणोदाची निर्मिती जो मिओसिन कालखंडामध्ये घडून आला आणि पाचवा टप्पा हिमालयाच्या पूर्वभागीय भ्रंशाची निर्मिती ज्याला आपण हिमालयन फ्रंटल फ्रॉल्ट असं म्हणतो हा प्लिस्टोसिन कालखंडामध्ये घडून आला लक्षात घ्या या, या पाच टप्प्यांमध्ये हिमालयाची निर्मिती झाली आहे बर अजून एक प्रश्न विचारायचा आहे मला हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये एकूण किती रांगा आहेत चला ह्या प्रश्नाचं जो बरोबर उत्तर देईल त्याला एक मोठी शाबासकी प्रश्न काय आहे हिमालयाच्या पर्वतरांगा आपण म्हणतो पर्वतरांगा म्हटलंय पर्वतरांग म्हटलेलं नाहीये तर एकूण किती पर्वतरांगा आहेत हिमालयामध्ये एकूण किती पर्वतरांगा आहेत बघा जमत आहे कायचं उत्तर द्यायला ओके योगेश यांनी सांगितलंय चार अगदी बरोबर उत्तर आहे अजून कोणाला सांगायचंय तीन जर कोणाला वाटत असेल तर हे उत्तर चुकीचं आहे हिमालयामध्ये एकूण चार पर्वतरांगा आहेत अगदी बरोबर कुठल्या चार पर्वतरांगा आहेत ते लिहून घ्या पहिली पर्वतरांग जी सगळ्यात पहिल्यांदा तयार झाली तिला म्हटलं तर टेथियन हिमालय पहिल्या पर्वतरांगेचं नाव काय आहे टेथियन हिमालय दुसऱ्या पर्वतरांगेचं नाव आहे बृहद हिमालय बाळा आकाश उत्तर चुकलंय तुझं तीन नाही चार आहे मी नावं सांगतोय ती जरूर लक्षात ठेवा पहिलं नाव कुठलं आहे ते सांगतोय बघा टेथियन हिमालय सर्वात उत्तरेकडचा असलेला टेथियन हिमालय त्यानंतर दुसरा बृहद हिमालय बृहद हिमालयाला इंग्रजीमध्ये आपण ग्रेटर हिमालय असं म्हणतो ज्या हिमालयाची उंची जगात सर्वात जास्त त्यानंतर तिसरा हिमालयाच्या रांगेचा भाग ज्याला इंग्रजीमध्ये लेसर हिमालय असं म्हटलं जातं आणि मराठीमध्ये ज्याला लघु हिमालय असं म्हटलं जातं आणि हिमालयाचा तिसरा भाग सॉरी हिमालयाच्या पर्वतरांगांचा चौथा भाग ज्याला म्हटला जातो शिवालिक टेकड्या <coughs> काय म्हटलं त्याला शिवालिक टेकड्या एकूण चार वेगवेगळे भाग आहेत पहिला भाग कुठला आहे टेथियन हिमालय सर्वात उत्तरेकडचा त्यानंतर दुसरा ब्रुआद हिमालय दोन क्रमांकाचा त्यानंतर लघु हिमालय तिसऱ्या क्रमांकाचा आणि सगळ्यात शेवटी आहे तो म्हणजे सगळ्यात शेवटी कुठला आहे तो त्याचं नाव आहे शिवालिक टेकड्या या चार पर्वतरांगा मिळून तयार होतात हिमालयाच्या पर्वतरांगा विद्यार्थी मित्रांनो आजचं हे जे सेशन आहे ते साधारण एक पंचेस ते पन्नास मिनिटाच्या पुढे गेलेलं आहे त्यामुळे मी आजचं सेशन हे थोडंसं इथे थांबवतोय आपण या सेशनचा पुरता अभ्यास तुम्ही परत एकदा रिवाईज करा आणि उद्या आपण परत याला सांगतोय उद्या परवा तेरवा तीन दिवस आपण काय करणार आहोत आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट करणार आहोत ती म्हणजे पूर्वपरीक्षेचे जे काही प्रश्न आलेले होते त्या प्रश्नांची उत्तरं आपण येणाऱ्या तीन दिवसामध्ये शोधणार आहोत सगळ्यांना ही लेक्चर्स फ्रीली अवेलेबल असणार आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो एक काम आहे येणाऱ्या तीन दिवस शंभर टक्के अटेंडन्स द्या आणि आपण इयर क्वेश्चन पेपर्समधून या आयोगाच्या प्रश्नपत्रिका समजावून घेऊ आणि येणाऱ्या पूर्वपर येणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी अभ्यास करायला सुरुवात करू ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजचं लेक्चर मी इथेच थांबवतोय सर्वजण तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशीच लाईव्ह लेक्चर आपण इथून पुढे घेत राहणार आहोत एप्रिल महिन्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर ही लाईव्ह लेक्चर्स घेणार आहोत जेणेकरून विद्यार्थ्यांचा अभ्यासाशी संबंध तुटणार नाही आणि ज्यावेळेस परत एका क्लासरूम लेक्चर स्टार्ट होतील त्यावेळेस आपण अभ्यास सुरू करू शकू ओके व्हॉट्सअप स्टेटस एक प्रश्न विचारलाय सर कंबाईन होईल का विद्यार्थी मित्रांनो आ, मला असं वाटतं की सद्यस्थितीला हे सांगणं फार अवघड आहे पण माझं एक अंदाज असा आहे की परत जर परीक्षा कॅन्सल झाल्या तर आंदोलना वगैरे याचा धसका सरकारला नक्कीच असणार आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की परीक्षा होतील पण काही कडक नियमांतली नियमावली अंतर्गत होतील आणि आता बघतो आहोत आपण की साधारण आज मंगळवार आहे आणि आत्तापर्यंत आयोगाने आपल्याला सांगणं गरजेचं होतं की परीक्षा होणार आहे का नाही जर आत्तापर्यंत कुठलंही निवेदन आलेलं नाही आहे तर मला वाटतं परीक्षा होण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे ओके okay, आशिष जाधवनी प्रश्न विचारला आहे टेथियन हिमालय म्हणजे ट्रान्स हिमालय आहे का तर बाळा ह्या प्रश्नाचं उत्तर आहे नाही ट्रान्स हिमालय हा वेगळा आहे आणि टेथियन हिमालय हा वेगळा आहे ट्रान्स हिमालय हा हिमालयाच्या प्रादेशिक विभागणीचा ओके okay, सुशांत शेजूचा प्रश्न आहे की बा सर कट ऑफ काय जाणार विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ बद्दल मी जास्ती काही बोलू शकत नाही सद्यस्थितीला कारण सेकंड अँसर की यायची आहे पण एक चला तुम्हाला एक क्विक कॅल्क्युलेशन सांगतो कट ऑफचं <coughs> तीन कंडिशनवर मी कट ऑफ सांगणार आहे ओके पहिली कंडिशन लक्षात घ्या जर पोस्ट वाढल्या नाहीत म्हणजे दोनशे पोस्ट आहेत सध्या या दोनशे पोस्ट तशाच राहिल्या तर कट ऑफ साधारणपणे दोनशेच्या पेक्षा कमी प्लस मायनस पाच ते दहावर राहणार आहे म्हणजे एकशे नव्वदच्या वर कट ऑफ जाईल शंभर टक्के आणि दोनशे दहाच्या वर जाणार नाही म्हणजे एकशे नव्वद ते दोनशे दहाच्या मध्ये कट ऑफ जाण्याची शक्यता आहे ज्यांचे एकशे नव्वदच्या ओवर मार्क्स आहेत त्यांनी डोळे झाकून तयारीला लागायचे ज्यांचे दोनशे दहाच्या ओवर मार्क्स आहेत त्यांनी बिलकुल विचार पण करायचा नाहीये मुख्य परीक्षा डोळ्यासमोर ठेवून अभ्यासाला सुरुवात करायची आहे आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या सेकंड आन्सर की मध्ये कारण मी सॅटचा आणि जीएसचा पेपर बघितला आहे ह्याच्यामध्ये ऑब्जेक्शन असावे असे एक सहा ते सात प्रश्न आहेत दोन्ही मिळून जर या सहा ते सात प्रश्नांना जर कॅन्सल केलं किंवा याचे ऑप्शन्स बदलले तर साधारणपणे दहा ते बारा मार्कांचा फरक पडणार आहे आणि हा फरक पडल्यानंतर नेमकी परिस्थिती काय असेल हे आता सांगणं अवघड आहे आणि म्हणून मी वीस मार्काची विंडो दिली आहे मी वीस मार्काची विंडो देण्याचं कारण काय कारण येणाऱ्या सेकंड अन्सर की मध्ये नेमके जे काही बदल होतील त्याच्या आधारावर मी हे सांगतोय एकशे नव्वदच्या खाली कट ऑफ जाणार नाही शंभर टक्के आणि दोनशे दहाच्या वर कट ऑफ जाणार नाही हे देखील शंभर टक्के बघा एकशे नव्वदच्या खाली जाणार नाही दोनशे दहाच्या वर जाणार नाही त्यामुळे जे एकशे नव्वदच्या वर आहेत त्यांनी अगदी फुल फ्लेजेड तयारीला लागायचं आहे आपण मेन्स देखील लेक्चर्स लवकरात लवकर सुरू करणार आहोत ऑनलाइन सुरुवातीला लेक्चर्स आपण घेणार आहोत आणि त्यानंतर ज्यावेळेस आपल्याला परमिशन मिळेल त्यावेळेस आपण ऑफलाईन लेक्चर देखील सुरुवात करणार आहोत परीक्षा ही ऑगस्ट महिन्यामध्येच होईल ठीक आहे थँक्यू व्हेरी मच ओके आशिषनी मला सांगितलंय काळजी घ्या सर नक्कीच बाळा थँक्यू तुझा तुझ्या या बद्दल आणि आज आपण इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू ऑल ऑफ यू